क्षण आहे शेख दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली भित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुरोगामी विचारवंतांवर आघात करणारे आज सत्तेवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन. ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकातील विकास कामांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ. आणि जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन. आता बातम्या सविस्तराने. सर्वत्र पुरोगामी विचारवंतांवर आघात सध्या सुरू आहे. जो आघात करतात तेच सत्तेवर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचं अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी पुरोगामी विचारवंतांवर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. एकीकडे सरकार बदलवण्यासाठी हल्ले होत असल्याचं म्हटलं जात आहे. सरकार विरोधात बोलल्यास त्यांच्यावर हल्ले होतात, मात्र लोकशाहीमध्येच ही ताकद असल्याचं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तो मामला आता सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने बोलू शकते. पण एक दोष मला कळत नाही, कारण मी काही पोलीस अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मानलं की या ठिकाणी सरकार बदलवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकशाहीमध्ये एखादी विचारधारा मान्य नसेल तर तो बदलायचा अधिकार लोकांना आहे का नाही? माझ्या मते लोकशाहीमध्ये लोकांना निर्णय लोकशाहीच्या चौकशीत बसून घ्यायचा अधिकार आहे. तो अधिकार कुणीतरी गाजवला की लगेच त्याला नक्षलराईट म्हणणं, याचा अर्थ एकंदर या सगळ्या फटाक्या. सध्या सनातन या प्रतिगामी चळवळीतून विचारवंतांवर होणारे हल्ले पाहता हल्लेखोरांवर दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरू असल्याचं देखील पवार यांनी म्हटलंय. मुंबई म्हणण्याच्या नंतर देशामध्ये विंचुमन कामगार हा विषय निघाला असतो, जॉर्ज फर्नांडिस शरद राव यांचं नाव येतं. टेक्सटाईल वर्कर म्हणण्याच्या नंतर मान्यता प्राप्त आदरणीय नसली तरी काँग्रेस डांगेंचं नाव पुढे यायचं. आजी नेता तेही एकेकाळाचे मोठे कामगार नेते होते. असे अनेक कुलकर्णी गोजी कामगार हे म्हणल्या येसा आणि या लोकांची नावं पुढे यायची. आणि या सगळ्या लोकांनी कामगार चळवळीला एक दृष्टी विधायक वळ आणि त्यांच्या हिताची जपणूक या सगळ्या गोष्टी केल्या. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडले. 10-20 पैसे म्हणत आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने उच्चांक गाठलाय. आज प्रति लिटर पेट्रोल 86 रुपयांपर्यंत आणि डिझेलची 74.85 रुपयांनी विक्री होते. या पेट्रोल दरवाढीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज आंदोलन केलंय. 28 दिवसांमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर 83.95 रुपयांवरनं 86 रुपयांपर्यंत तर डिझेलचा प्रति लिटर दर 71.15 रुपयांवरनं 73 रुपयांपर्यंत वाढलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार इंधनाचे दर ठरत आहेत. याज रोज प्रति लिटर मागे 10-20 पैशांनी वाढ होतीये. ग्राहकांना 10-20 पैशात होणारी दरवाढ दिसून येत नाही, मात्र ऑगस्टमध्ये 28 दिवसांमध्ये प्रति लिटर पेट्रोल मागे 2 रुपये तर डिझेल दरात 2.5 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आजचे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने जनतेला फसवलंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलंय. आपल्याला आपण बघितलं असेल 2014 साली ज्यावेळेला UPA सरकार होतं आणि त्यावेळेला थोड्या अंशी कधी ना कधी पेट्रोल डिझेलची दरवाढ व्हायची, त्यावेळेला हे आत्ताचे जे मंत्री सगळे आहेत त्यावेळेला रस्त्यावर बसायचे आणि आंदोलनं करायचे. आम्ही आजचे दिन आणू असं स्वप्न ह्या लोकांनी दाखवलं, एक वल्गना केली, लोकांना भुरळ पाडली आणि आज आपण बघतोय गेले 4.5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल डिझेलचे रेट क्रूड ऑईलचे रेट कमी झालेले असताना सुद्धा आपल्या देशात मात्र दररोज त्या ठिकाणी दरवाढ होतीये. ज्यावेळेला पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होती त्यावेळेला सगळ्या बाकीच्या सेवांवर सुद्धा निश्चितपणे फटका बसत असतो. आज सर्वसामान्य नागरिकाला भयंकर असहाय्य असं महागाई झालेली आहे. युवकांना युवतींना सुद्धा आपला पॉकेट मनी पुरत नाही आहे. या पद्धतीचे हाल लोकांचे होत आहेत आणि ह्या सरकारला जाग येत नाही आहे ही शोकांतिका आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही रस्त्यावर उतरले. भाजप सरकारने नेहमी जनतेला फसवलं आहे. त्यांनी जनतेची जाहीर माफी मागून ही महागाई कमी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी दिलाय. की नोटाबंदी जर फसली तर मला कुठल्याही चौकात बोलवा आणि तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे, तर आज आम्ही या ठिकाणी पुण्याच्या प्रसिद्ध
देशभक्त केशवराव जेदे स्वारगेटच्या चौकात उभे आहोत आणि आम्ही त्यांची वाट बघतोय पुणेकरांच्या वतीनं की ते कधी इथं येत आहेत प्रधान सेवक आणि लोकांना सामोरं जात आहेत आणि सांगतायत की हो मी चुकलोय हे सांगण्याचं तरी धैर्य त्यांच्यामध्ये आहे का। आज या ठिकाणी आम्ही त्यांना आवाहन करतोय की पेट्रोलच्या या अन्यायकारक किमती तुम्ही ताबडतोब खाली आणाव्यात, गॅस सिलेंडरच्या किमती खाली आणाव्यात, डिझेलच्या किमती खाली आणाव्यात। पुणे कोल्हापूर लोहमार्गावरील ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकातील 2,25,00,000 रुपयांच्या विकास कामांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालाय। स्थानकामधील सुविधांसाठी माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांनी सातत्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा केला। यावेळी सुप्रिया सुळे यांनी खंडांबाबत सरकारवर जोरदार टीका केली। खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने 2,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीतून छत बदलणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, विश्रामगृह, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, जेजुरी गडकोट वेशीतील प्रतिकृती असलेली स्वागत कमान आदी विकास कामे करण्यात येणार आहेत। मात्र जेजुरीत लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबत नाहीत यावर विचार चालू असल्याची माहिती पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देवस्कर यांनी दिली। शेवटी नागरिक सगळे आपलेत लांबून लांबून अतिशय विश्वासाच्या नात्याने श्रद्धा ठेवून जेजुरीला सगळे येतात। आपलं हे स्टेशन स्वच्छ 24/7 दिसलं पाहिजे। त्याच्यासाठी अजून काही आपल्याला प्लांटेशन करता येईल का, म्हणजे झाडांनी अजून काही सुंदर करता येईल का, किंवा एक जय मल्हारचं चांगलं डेकोरेशन, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटेल आपल्या भावनांना मान देण्याचा हा त्याच्या मागचा मुद्दा आहे। फार खर्चिक न करता पण एक चांगली वास्तू ही आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून जेजुरी स्टेशनचा व्हावी हाच या मागचा विचार आहे। सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील रेल्वे स्थानकांना नवसंजीवनी मिळताना दिसून येते। जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत आज निधन झाले। ते 51 वर्षाचे होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे। अनेक कृपंथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती। पूर्व दिल्लीतील कृष्णानगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला। मध्यरात्री 3 त्यांचे निधन झाले। अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या। मात्र त्यांच्या प्रकृती सुधारणा झाली नाही। तरुण सागर यांच्यावर आज दुपारी 3 अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-55 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा। ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा। निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट। प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता,
म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हिंजवडी आय टी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या 6 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आय टी पार्कमधून स्थलांतर केलं आहे. कंपन्यांचं स्थलांतर असं सुरू राहिलं तर आय टी पार्कची अवस्था रोजगाराच्या दृष्टीने बिकट होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक मोठा आय टी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय राष्ट्रीय कंपन्यांबरोबरच राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक कंपन्यांनी येथे उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून हिंजवडी आय टी पार्क हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा येथील कंपन्यांपुढील कळीचा मुद्दा ठरला आहे. हिंजवडी नकोरे बाबा वाहतुकीच्या अनावस्थेमुळे या कंपन्यांना उत्तम बौद्धिक क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांनाही गमवावे लागले आहेत. तसे अभिप्राय कंपन्यांकडून सातत्याने देण्यात आले आहेत. हा मुद्दा शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्यामुळे हिंजवडी आय टी पार्क नकोरे बाबा अशी म्हणण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. आजच्या युगामध्ये स्त्री ही पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना ती प्रगतीपथावर आहे. साहजिकच पूर्वीपेक्षा आताच्या युगात स्त्रीला समाजात मोठं स्थान प्राप्त झालंय. ते तिने स्वतःच्या कर्तृत्वाने कष्टाने बुद्धिमतेने मिळवलं यात शंका नाही. असाच वेगळा प्रयत्न काही महिलांनी एकत्र येऊन केलाय. तो म्हणजे पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येक भूमिका ही स्त्रियांनी केली. ते पियर्स आम्ही साऱ्याजणी या चित्रपटाच्या माध्यमातून. पियर्स आम्ही सारेजणी हा चित्रपट 8 मार्चला जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्त्रियांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ह्या चित्रपटाची नक्की संकल्पना काय आहे त्याचा घेतलेला हा आढावा. प्रेक्षकांनो, एखादा चित्रपट जर नवीन येत असेल तर त्या चित्रपटाची आपल्याला क्युरियोसिटी असते की त्या चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्री कोण असेल. मात्र असा एक चित्रपट येतोय ज्या चित्रपटात फक्त महिलांनी रोल केला आहे. तर ही चित्रपटाची या संकल्पना काय आहे आपण जाणून घेणार आहोत. त्या चित्रपटात काम करणाऱ्या त्या महिला मुली आपल्यासोबत आहेत. चित्रपटाची ही नक्की संकल्पना काय तुमची? चित्रपटाची संकल्पना हे आहे की पडद्यावरील आणि पडद्यामागील सगळा कास्ट आणि क्रू हा फक्त फिमेल आहे. आणि हेच युनिक पण आम्ही आमच्यामध्ये जपण्याचा प्रयत्न करतोय की विदाऊट एनी जेंट्स किंवा पुरुषांशिवाय हा चित्रपट केला जाणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिले की सर्व चित्रपटामध्ये अभिनेता हा आणि अभिनेता आणि अभिनेत्री ही लीड रोलमध्ये असतात. तसं तुमच्या या चित्रपटात लीड रोल कोण केलेला आहे? आमच्या चित्रपटामध्ये साहजिक आहे सगळ्या नवक्या महिला आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येकाला लीड रोल देणार आहोत. त्यामुळे आमच्याकडे सगळ्याच इक्वली आहेत, सगळ्याच लीड आहेत. बरं, आत्तापर्यंत तुम्ही ज्या सर्वच किती जणी आहात की या चित्रपटात तुम्ही काम करताय? 25 जणी. आणि यातले कोणी नाटकात वगैरे आत्तापर्यंत काम केलेलं आहे? आहे आहे. बरं, तुम्ही आता चित्रपटात काम करताय, तुमचा कसा अनुभव आहे? माझा अनुभव म्हणजे असं, आम्ही नवीनच आहोत त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटतंय. आणि एकत्रित पडद्यामागचं जीवन आणि रियालिटी काय असते हे आम्ही या चित्रपटात दाखवून देणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. अच्छा, पण एखादा चित्रपट म्हणला की आपण त्याच्यात स्टंट्स असतील किंवा आणखीन काही असतील तर एखादी आपल्याला धैर्याचं काम असेल तर ते करायला लागते एखाद्या चित्रपटामध्ये किंवा सर्व चित्रपटामध्ये आपण जनरली पाहतोच ते. तर तुम्हाला ह्या गोष्टी करताना काही अडचणी आल्या का किंवा या चित्रपटात आहे का तसं काही? ह्या चित्रपटात असं स्टंटबाजी वगैरे काही नसणार आहे. पण ज्या गोष्टी पुरुषच करू शकतो त्या आम्ही महिला करणार, हे दाखवून देणार की महिला पण ह्या गोष्टी सगळ्या करू शकतात. आता हा जो तुमचा चित्रपट जो आहे तर त्याची कन्सेप्ट नक्की काय आहे? महिलांनी महिलांसाठी बनवलेला मूवी आहे. किंवा मला कळलं की महिलांनी महिलांसाठी बनवलं आहे, त्यात सर्वच महिलांनी काम केले, पण नक्की कन्सेप्ट काय याची? कन्सेप्ट अशी आहे की जे आपण पडद्या चार चौघात बोलत नाही, ज्या गोष्टी फक्त स्त्री सबलीकरण म्हणलं तर चालेल असं काही आहे का? नाही नाही, असं काही नाही आहे. पण आम्ही अनकॉमन विषय घेतलेले आहेत की जे फक्त रूमच्या आतमध्ये बोलले जातात, चार चौघांमध्ये बोलत नाही, असे आम्ही समाजामध्ये दाखवून देणार आहेत की हे सब्जेक्ट आपण बोलले पाहिजे, ह्याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही किती दिवसांपासून म्हणजे या चित्रपटाची तुम्ही अशी तयारी करताय किंवा शूटिंग वगैरे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मॅनेज केलं किंवा शूटिंग वगैरे याचं कुठं झालं?
ऍक्च्युली आता अजून शूटिंग झालेलं नाही आहे, शूटिंग व्हायचं आहे. कुठं करणार आहात तुम्ही शूटिंग? आम्ही डिसाईड करतोय म्हणजे एकतर गोवा किंवा मनाली, दोन्हीतून कुठलंही आम्ही लोकेशन रेखी आम्ही डिसाईड करणार आहोत, आणखीन केलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये आम्ही आत्ता 2 महिने झाले आम्ही याची सुरुवात केलेली आहे 2 महिन्यात. आणि नक्कीच हा जो चित्रपट आहे येत्या महिला दिनानिमित्त म्हणजे 8 तारखेला 8 मार्चपर्यंत तुमच्यापुढे सगळ्या प्रेक्षकांपुढे हा चित्रपट येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय, कारण त्याच दिवशी आम्हाला हा चित्रपट रिलीज करायचा आहे. महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही हा चित्रपट हे करणार आहात आणि सर्वच पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट की फक्त काही स्पेसिफिक शहरांमध्ये? नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये पण आम्ही हा प्रदर्शित करतोय. जर आम्हाला पॉसिबल झालंच तर आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र पण प्रदर्शित करणार आहोत हा. आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होणार आहे याचं, तर त्याचं काय तुम्ही अगोदरच असं प्री प्लॅनिंग वगैरे केलं आहे का? हो, प्लॅनिंग आत्ता आमचं असंच चालू आहे की जर आम्ही एवढा अनोखा प्रयत्न करतोय की जिकडे कास्ट अँड क्र्यू फिमेल आहे, तर हे आत्तापर्यंतचं कदाचित भारतीय चित्रपटसृष्टीतला हा पहिला प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्ही रेकॉर्ड करू. एकूणच काय तर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे, त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हा जो चित्रपट आहे तर या चित्रपटात सर्व महिलाच काम करणार आहेत. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पुणे आणि नगर जिल्ह्यात बिबट्याचा रेस्क्यूचा आणि हल्ल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, पण आज बिबट्याच्या बछड्याचा रेस्क्यू करतानाचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ करण्यात वन विभागाला यश आलंय. जुन्नर परिसरातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावातील प्रमोद घनवट यांच्या ऊसाच्या शेतात एक आई आपल्या 3 बछड्यांसह असल्याचं शेतकऱ्याने पाहिलं होतं. मात्र त्यातील 3 महिन्याचा एक नर बछडा 2 दिवसापासून आईपासून दुरावला गेल्याने या शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने ही बातमी या शेतकऱ्याने वन विभागाला कळवली. जुन्नरच्या मनिक डोह बिबटा निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख आपल्या टीमसह सायंकाळी या शेतात पोहोचले आणि या बछड्याला औषध उपचार करून रात्री या शेतात टोमॅटोच्या कॅरेट खाली लपून ठेवले. नेहमीप्रमाणे आई आपल्या पिलाच्या शोधात येते की नाही हे टिपण्यासाठी नाईट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले होते आणि अखेर मध्यरात्री या बछड्याची आई आली आणि आपल्या पिलाला घेऊन गेली. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कॅमेऱ्यात टिपली गेली आहेत. यासारख्या असंख्य घटना पुणे ग्रामीण परिसरात घडल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यायला हवी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुरोगामी विचारवंतांवर आघात करणाऱ्या आज सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन. ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकातील विकास कामांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ. आणि जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन. याचबरोबरच बातमीपत्र येथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.